भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. मुंबई महापालिकेचा कारभार हा सगळा गोंधळाचा आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करताना पुन्हा एकदा महापौरांवर निशाणा साधला आहे. टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेनं BSEवर मात्र कारवाईचा बडगा उगारला आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या ताज हॉटेलला सूट देण्याच्या निर्णयावरून आशिष शेलार यांनी शिवसेनेला ही तर टाटा आणि बिर्लांची सेना अशी टीका केली आहे. महापालिकेची कंत्राटं मुलाला आणि जावयाला तर करामध्ये सवलती, टाटा आणि बिर्लांना, असा सवाल शेलार यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे. आशिष शेलार यांनी देखील यापूर्वी एक व्हिडिओ शेअर करत महापालिकेच्या कारभारावर निशाणा साधला होता. त्यावेळी महापौरांच्या मुलाला वरळीच्या कोविड सेंटरमध्ये काम आणि जावयाला सॅनिटायझर पुरवण्याचं काम देण्यात आलं. त्यांना किती मिळाले, सॅनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले, महापालिका वरळीला विशेष निधी देते त्यामुळे वरळीला वेगळा न्याय का आणि इतर भागांना वेगळा न्याय का, महापौरांच्या मुलाला आणि जावयाला वेगळा न्याय आणि मुंबईकरांना वेगळा न्याय असं का, असा देखील प्रश्न आशिष शेलार यांनी विचारले आहेत. मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार आहे. सामान्य जनता प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत मागते, देणार नाही. पाण्याच्या बिलामध्ये सवलत मागते, द्यायचा प्रश्न नाही. विजाच्या बिलामध्ये राज्य सरकारकडे जनता सवलत मागते, देणार नाही. पण टाटाच्या ताज हॉटेलला असलेल्या करामधले 8 करोड मात्र सवलत देऊन माफ करणार. बरं, मग टाटाला 8 करोड माफ केले तर BSEला असलेले 2 करोड का नाही माफ करणार? दोघांचा मुद्दा सेम, सार्वजनिक स्थळांच्या जागा अडवल्या तर BSEचे 2 करोड माफ होणार नाही, पण टाटाचे 8 करोड माफ होणार. महानगरपालिकेत बसलेली सेना ही टाटा बिर्लाची सेना आहे. सामान्य गरीब माणसाचं यांना काही लेन देन नाही आणि याचं उत्तर त्या ठिकाणी महापौरांना द्यावंच लागेल. त्याचबरोबर तुम्ही जावई मुलांचा उल्लेख करता, नेमकं त्याबद्दल काय? ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळातले जे मुद्दे स्पष्ट झाले, महापौर मॅडमच्या मुलाला वरळीच्या कोविड सेंटरमध्ये ह्युमन सप्लायचं काम मिळतं, त्याला रोजगार मिळतो. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्यांचा जावई त्याच्या इक्विपमेंट सॅनिटायझर सप्लायच्या नसताना सुद्धा सॅनिटायझर सप्लायचं काम मिळतं. अहो, जावयाने मुलाला जर काम मिळू शकतं तर मुंबई शहरामध्ये अजून बेरोजगार मराठी युवकांबद्दल बघण्याचा दृष्टिकोन तुमचा आहे की नाही? आणि म्हणून केवळ पैशाची लूट चालली आहे महापालिकेत आणि स्टँडिंग कमिटी ही अंडरस्टँडिंग कमिटी झालेली आहे, याच्यावर आम्ही आंदोलन उभं करू. भाजपचे नगरसेवक तिथे एका तरीने वॉचमॅन जे किंवा वॉच ठेवण्याच्या भूमिकेत आहेत, ते नेमकं काय करतात? पारदर्शी भूमिकेत महापालिकेत भारतीय जनता पक्षानेच आवाज उठवला. टाटा बिर्ला सेनाच्या विरोधात आंदोलन, आक्रमक पावित्रा आमचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा या सगळ्यांनीच घेतलाय आणि मूक गळून शिवसेनेची लोक टाटा बिर्लाच्या सेवेसाठी बसलेली आहेत.